नमस्कार, माझं नाव ज्ञानेश्वर बोडके. मी मान तालुका मुळशी जिल्हा पुणे इथला एक शेतकरी आहे. पूर्वी वडिलांबरोबर पारंपरिक पद्धती शेती करायचो. पारंपरिक पद्धती शेती म्हणजे भात शेती. त्याच्यामध्ये पूर्ण कुटुंबाचं कधी चरितार्थ चाललाच नाही म्हणून ती शेती सोडून दिली. एका खाजगी ऑफिस बॉयची नोकरी सुरू केली. त्या नोकरीमध्ये पण सकाळी 6 वाजता जायचं आणि रात्री 11 वाजता यायचं. कोणासाठी जगतो काही कळतच नव्हतं. पण शेतकऱ्यांसाठी कायम काहीतरी वेगळं करायची इच्छा होती. त्याचवेळेस एका पेपरमध्ये एका शेतकऱ्याची सक्सेस स्टोरी वाचली आणि निर्णय घेतला आपणही नोकरी सोडायची आणि शेती पुन्हा एकदा शेती करायची. ही बातमी वडिलांना समजली की हा नोकरी सोडतोय. कारण नोकरी सुरू केल्यानंतर सगळ्यांचं अगदी मस्त चाललेलं होतं. वडील नाराज झाले आणि त्यांनी सांगितलं की पहिली लग्न करून घे, नाही तर तू नोकरी सोडतोय म्हटल्यानंतर तुझ्याबरोबर कोणी लग्न पण करणार नाही. आपल्या देशाचं दुर्दैव आहे, जो शेतकरी स्वतः उपसराहून सगळ्या जगाला जगवतो त्याच्याबरोबर आजही कुणी लग्न करायला तयार नाही. आणि जी लोकं फक्त पडद्यावर प्रेझेंटेशन दाखवून कोट्यवधी रुपयाला लोकांना फसवतात त्यांच्याबरोबर कोण पण लग्न करायला तयार होते. पॉली हाऊसमध्ये फ्लोरिकल्चर करायचा प्रोजेक्ट सुरू केला. फ्लोरिकल्चरसाठी मार्केटचं सगळं तंत्रज्ञान शिकून घेतलं, सर्वे केला. कारण पहिलं मार्केट फार गरजेचं आहे. आपल्याकडे दुर्दैव असं आहे, हार्वेस्टिंग केल्यानंतर लोक विचारतात मार्केट कुठं आहे. हे सगळे पेरिशेबल आयटम आहे, त्याच्यामुळं आधीच याचं मार्केटिंग झालं पाहिजे टायअप रेटनी आणि मग जर शेती केली तर शेतकऱ्याला परवडेल. हे लक्षात आलं त्या सर्वेमधून. आणि मग फुलांचं मार्केटिंग केलं तर दिल्लीला चांगलं मार्केटिंग होतं असं लक्षात आल्यानंतर 10 गुंठ्यावरती 12.5 लाख रुपयाचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला. बँकेत गेलो तो प्रोजेक्ट रिपोर्ट घेऊन. बँकेत पण खूप चक्रा मारायला लागल्या. मग 10 लाख रुपयाचं कर्ज मिळालं आणि 10 लाख रुपयाच्या कर्जावरती पॉली हाऊसमध्ये कार्नेशन जातीची फुलं लावायचा निर्णय घेतला. कारण पुणे मुंबई आणि दिल्लीचं मार्केट जेव्हा पाहिलं तर कार्नेशन फुलांना चांगलं मार्केट होतं. आणि मग फुलं सुरू झाली, काढणी केली, छान पॅकिंग केलं. पहिली 5 फुलं वडिलांनी देवाला ठेवली कारण 10 लाख रुपये कर्ज घेऊन जमीन केलेली. आणि मग दिल्लीला फुलं पाठवली रेल्वेने, झेलम जाते पुण्यावरनं. 3 दिवसानंतर फोन आला की फुलांची क्वालिटी खूप चांगली आहे, पाहिजे तर ॲडव्हान्स देतो पण फुलं कोणाला देऊ नका. खूप चांगलं वाटलं सगळ्या लोकांना. कारण दिल्लीला माल पाठवला आहे, कधी न पाठवलेला. आपण इकडं दिल्ली कधी दिल्लीलाही गेलो नव्हतो, रेल्वेही पाहिली नव्हती, त्याच्यामुळं रेल्वेने आपला माल जातोय. आणि मग बघता बघता 10 लाख रुपयाचं कर्ज एकाच वर्षात फेडलं. आणि मग मी रोज वेगवेगळ्या शेतांवर जायला लागलो. मला वाटलं मोठा माणूस झालो, रोज जायला लागलो. माझी स्वतःच्या शेतावर माझं लक्षच नसायचं, रोज दुसऱ्यांकडेच जायचो. मग त्याच्यामुळं माझ्या असं लक्षात आलं की दुसऱ्याकडे खूप काम होतं आणि आपली क्वालिटी खराब होती. म्हणून मी 11 लोकांना एकत्र घेऊन नाबार्डच्या मदतीने अभिनव फार्मर्स क्लब नावाचा शेतकऱ्यांचा ग्रुप बनवला. ग्रुप याच्यासाठी बनवला, जबाबदाऱ्या वाटून घेतल्या. 2 लोकं मार्केटिंग सांभाळायला लागली, 2 लोकं ग्रोईंग सांभाळायला लागली, 2 लोकं ट्रान्सपोर्ट सांभाळायला लागली. त्याच्यामुळे माझ्या जबाबदाऱ्या कमी झाल्या आणि मग मी काम करायला लागलो. हे 11 लोकं झाल्यानंतर खूप चांगलं पद्धतीचं काम आमचं सुरू झालं. 11 लोकं ज्या लोकांना 25-30 हजार रुपये फक्त वर्षाचे मिळत होते त्या लोकांना आता 4-5 लाख रुपये मिळायला लागल्यामुळं 305 लोकं झालो आम्ही एकत्र. परिवार झाला आमचं 305 लोकांचा. 305 लोकं झाल्यावर मग एकाच दिवशी 305 मारुती 800 गाड्या घेतल्या आम्ही. तर किती दिवस 2 व्हीलरवर फिरायचं म्हणून एकाच दिवशी घेतल्यानंतर मग सगळ्यांना कळलं, ती बातमी आली, त्या गाड्यांचे फोटो सगळं, की खूप चांगलं काम तुम्ही करताय. मग खूप लोक याच्याशी जोडले जायला लागले आणि महाराष्ट्रामध्ये ही बातमी गेल्यामुळं त्यावेळेस नाबार्डने आम्हाला नॅशनल अवॉर्ड पण दिलं राष्ट्रपतीत का चांगलं काम बघून. मग एक्झोटिक व्हेजिटेबल करायचं ठरवलं. ब्रोकोली, चायनीज कॅबेज, सेलरी, पार्सली, झुकेनी. एक्झोटिक व्हेजिटेबल करायच्या आधी आम्ही हॉटेल्स, मॉल्स आणि बरोबर टायअप केलं. आणि मग ह्या भाज्यांची लागवड सुरू केली. भाज्यांना आम्ही अजिबात केमिकल वापरायचं नाही ठरवलं, कारण त्याच्या आधी आम्ही फुलांना खूप केमिकल वापरलं होतं. भाज्यांना वापरायचं, कारण भाजी खायची गोष्ट आहे, फुलं खात नाही कोणी. भाज्यांमध्ये खूप चांगले पैसे मिळायला लागले आम्हाला. भाज्या, धान्य, दूध, फळं याचं सगळ्याचं उत्पादन करतो, पॅकिंग ग्रेडिंग करतो आणि घरोघरी विकतो, म्हणजे होम डिलिव्हरी देतो. आता याच्यासाठी खूप माणसांची गरज आहे मोठ्या प्रमाणाची. मग माणसंच नाही आहे, एक तर सरकार 2 रुपये किलो गहू, 2 रुपये किलो तांदूळ, घरं फ्री, लाईट फ्री, इलेक्शनच्या टायमाला मटण आणि दारू फ्री, हे सगळं फ्री देऊन आमच्याबरोबर कोणी काम करायला तयार नाही. कारण त्यांना फ्री मिळते, ते कशाला काम करतील. मग शेतकऱ्यालाच खूप काम करावं लागतं. मग आम्ही त्याच्यावरती सोल्युशन काढलं महिला बचत गटांना घेऊन.
पॅकिंग ग्रेडिंग आणि होम डिलिव्हरीचं काम सुरू केलं. आय आय टी मुंबईने आमची सक्सेस स्टोरी वाचली आणि त्यांनी आम्हाला मार्केटिंगचा ॲप तयार करून दिला 10 वर्षापूर्वी. आता माझी मुलगी प्रिया ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे, ती त्या ॲपचं ट्रेनिंग घेतली तिने आय आय टीमध्ये आणि आता ती 3200 मुलींना घेऊन भारतातल्या आमच्या पूर्ण अभिनव ग्रुपचं ॲपवरती मार्केटिंग करते. आणि आत्ता 1.5 लाख देशी गाई घेऊन आम्ही मोठ्या प्रमाणात A2 दूध लोकांना घरोघरी पोहोचवतोय. खूप लोक जोडले म्हणजे 5 लाख लोकांना रोजगार या एका ग्रुपमुळे मिळाला. आमचा टर्नओवर 10 लाखापासून सुरू झाला, आज 400 कोटी रुपयाचा टर्नओवर. कोण म्हणतं म्हणजे शेतीमध्ये पैसे मिळत नाही? तरुणांना तर माझं एकच सांगणं आहे, ज्या तरुणांच्या घरी शेती आहे त्या लोकांनी 100% शेती केली पाहिजे. मशिनरीने शेती करायची, डोक्याचा वापर करायचा, आपला स्वतःचा माल विषमुक्त पिकवायचा, थेट ग्राहकापर्यंत पोहोचवायचा. ग्राहकाला चांगलं अन्न मिळालं तर ग्राहक पाहिजे तेवढे पैसे द्यायला तयार आहे, चांगल्या दुवाही मिळतील. एवढं काम जर केलं तर आपल्याला कोणावर अवलंबून राहावं लागणार नाही, एकही आत्महत्या होणार नाही. उलट आपण आत्महत्या थांबू सगळे मिळून.